आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वाभिमानी संघ गायीचे दूध स्वीकारणार, मात्र अतिरिक्त दुधास 21 रुपये दर. गायीचे दूध स्वीकारण्याबाबत स्वाभिमानी संघाच्या झालेल्या बैठकीत गायीचे दूध स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र अतिरिक्त दुधास 21 रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वाभिमानी संघ गायीचे दूध स्वीकारणार आहे, कारण दूध संघ हा शेतकऱ्यांचा आहे, त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय केला जाणार नाही. मात्र जून महिन्यापासून येणाऱ्या अतिरिक्त दुधाला 21 रुपये दर दिला जाणार असल्याची माहिती स्वाभिमानी दूध संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महावीर पाटील यांनी माहिती दिली. सध्या जे गाय दुधाची परिस्थिती आहे, त्या मार्केटमध्ये गाय दूध प्रचंड असल्यामुळे दुधाचे पावडर दर पडलेले आहेत. त्याचा परिणाम जे अतिरिक्त दूध आमच्याकडे होतोय त्या दुधाला कमी दर बाहेर मार्केटमध्ये मिळत आहे. त्यामुळे होणारा तोटा आम्हाला नेहमीच पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकावर होऊ नये म्हणून आम्ही संचालक मंडळामध्ये एक निर्णय घेण्यात आला. जो निर्णय असा आहे की ज्यांनी आम्हाला नियमित दूध पुरवठा करणार त्यांचे दूध आम्ही स्वीकारणारच आहे, कोणाचंही दूध स्वीकारणार नाही असं नाही आहे. मुळात शेतकऱ्यांचं संघ असल्यामुळं दूध कोणाचंही स्वीकारणार नाही हा मुळात एक चुकीचा तो मेसेज गेला. पण आम्ही सगळ्यांचं दूध स्वीकारणारच आहे. फक्त काय केलं आहे, जे वाढीव दूध आहे आम्हाला आमच्या ॲग्रीमेंटप्रमाणे 30 ते 32 हजार लिटर दुधाची आमची आम्हाला करार असते आणि ॲग्रीमेंट असते, त्यानुसार आम्ही दुधाचं स्वीकारत असतो आणि त्याची विल्हेवाट लावत असतो. पण शेजारच्या जिल्ह्यातून कर्नाटकात दुधाचे दर कमी झाल्यामुळे तो दूध कोल्हापूर जिल्ह्यात 25 रुपये रेट असल्यामुळे इकडे दूध आम्हाला जास्त वाढत आहे. त्या दुधामुळे आम्हाला असे एकूण 6000 लिटर दूध फेब्रुवारीपेक्षा आता वाढू दिसत आहे आणि वास्तविक ह्या दिवसात दूध वाढत नाही. बाहेरून आलेले दूध जे वाढलेलं दूध आहे त्यामुळे संघाला बरोबर प्रति लिटर 9.60 रुपये लॉस होतो. हा लॉस झाल्यामुळे आपला नियमित पुरवठा करणाऱ्या लोकांना त्याचा बोजा पडू नये म्हणून एक निर्णय घेण्यात आला आहे सर्व संचालक मंडळाच्या बैठकीत की वाढीव दूध जे आहे फेब्रुवारीपेक्षा आत्ता जे वाढीव दूध आले त्या दुधाला 21 रुपये दर देणे व नुसतं जे गोटा आहे गोट्याच्या गोटा गाईचे गोटा आहे फक्त गाईचं दूध पुरवठा करतात त्यांच्यासाठी 23 रुपये प्रति लिटरप्रमाणे दर आम्ही 1 जूनपासून सुरू करणार आहोत. त्यामध्ये नियमित पुरवठा करणारे आजपर्यंत बांधील असणारे लोकांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, त्यांनी सदैव त्यांना 25 रुपये रेट मिळणार इतर याच्याप्रमाणे, त्यामुळे त्यांचा कुठलाही तोटा होणार नाही. फक्त त्या तोटा वाढीव दुधाचा तोटा ह्यांच्यावर बसू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती जोपर्यंत असेल परिस्थिती बदलत नाही मार्केटमधले तोपर्यंत हे ह्या पद्धतीनं चालू राहील. पण दूध हे सगळ्यांची स्वीकारलंच जाणार आहे, दूध स्वीकारणार नाही असं होणार नाही. सध्या गायीच्या दुधास 25 रुपये दर दिला जात आहे. वाहतूक खर्च, बोनस, प्रोसेसिंग खर्च याचा खर्च 29.60 रुपये एवढा येत आहे. गायीच्या दुधापासून दूध पावडर केल्यास संघाला प्रति लिटर 10.80 रुपये तर दूध खरेदी करून विक्री केल्यास प्रति लिटर 9.60 रुपये तोटा सहन करावा लागणार आहे. शेजारील गावात गायीच्या दुधाचा दर 22 रुपये आहे, त्यामुळे शेजारी असणाऱ्या गावातून गायीचे दूध मोठ्या प्रमाणात स्वाभिमानी संघाला येत असल्याने याचा फटका कायमस्वरूपी दूध पुरवठा करणाऱ्या संस्थेला बसत आहे. त्यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीत जूनपासून अतिरिक्त प्रमाणात येणाऱ्या गायीच्या दुधास 21 रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.